नमस्ते। गेली 2 वर्ष वारी चुकताय विठ्ठला, मनाला हुरहुर लागली आहे। ही वारी म्हणजे आहे तरी काय, पंढरीची वारी सतत जेव्हा पायी चालत, जेव्हा एकाच भावदशेमध्ये चालत राहतो तेव्हा कणाकणामध्ये माऊली दिसू लागते, त्याची प्रचिती कधी येणार? बोध मार्ग म्हणजे हा ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग आहे, जिथे बोध आणि बुद्धी एकत्र येते आणि ज्ञानाचा लख प्रकाश पडतो आणि खऱ्या अर्थाने आंतरिक बोधवारी सुरू होते। आंतरिक बोधवारी हे काय प्रकार आहे? आंतरिक बोधवारी म्हणजे जेव्हा नाद आपल्या जीवनामध्ये उमटतो, नाद योग म्हणतात, ब्रह्मनाद म्हणतात, अंतरनाद म्हणतात, तेव्हा खऱ्या अर्थाने काया ही पंढरी आत्मा पांडुरंग हे जाणू लागतात। आणि जीवनामध्ये हे जे अभाव निर्माण झालेला आहे, हे अभाव वाढण्याचं कारण म्हणजे भाव नाहीसे झालेला आहे। हे अभाव ज्ञानोत्तर भक्तीच्या सहाय्याने आपण नक्कीच भाव वाढवू शकू आणि अभाव दूर सारू शकू। हा बोध वारीच्या निमित्ताने जो मोगरा फुललेला आहे, हा कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये सुगंध दरवळतोय आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा सुगंध दरवळत राहो अशी माझी विठ्ठलाचरणी प्रार्थना। जय हरी विठ्ठल।